गीता सुधाकर खारे फाउंडेशंस गीता इंग्लिश एंड सेमी इंग्लिश मीडियम स्कूल। एडमिशन ओपन फॉर एकेडमिक सेशन 2022-2023। इंग्लिश मीडियम नर्सरी टू 10th इंग्लिश, सेमी इंग्लिश नर्सरी टू 9th सेमी इंग्लिश। योर चाइल्ड डिजर्व द बेस्ट एजुकेशन, टेक द फर्स्ट स्टेप टू प्रिपेयर योर चाइल्ड फॉर लाइफ। कॉन्टैक्ट 9673637551, 7507896025। एड्रेस एट खंडपे, पोस्ट कोंदिवडे, तालुका कर्जत, डिस्ट्रिक्ट रायगड। नमस्कार, मी नेत्रा हजारे, झटपट संवाद मध्ये आपलं स्वागत। झटपट संवाद मध्ये आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। मुंबई दौऱ्यादरम्यान मोदींनी चाहत्यांसाठी गाड्यांचा ताफा थांबवला, यावेळी गाडीतून बाहेर येत मोदींनी चाहत्यांना हात दाखवला। दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईमधील जलभूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन केलं। विरोधी पक्षांची आज दिल्लीत बैठक होत आहे। राष्ट्रपती निवडणुकीबाबत आज रणनीती ठरणार आहे। सध्या आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नाव चर्चेत आहे, मात्र पवारांना संयुक्त विरोधी पक्षाचा उमेदवार होण्यात रस नसून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहे। शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स बजावला आहे। दापोली रिसॉर्ट प्रकरणात काही दिवसांपूर्वी अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीकडून धाडसत्र हाती घेण्यात आलं होतं, त्यानंतर आता ईडीने अनिल परब यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवले आहे। ठाकुर्ली उड्डाणपुलाजवळील रेल्वे मैदानात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता। या इसमाच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यात विष्णुनगर पोलिसांना यश आले। मृतापासून काही अंतरावर असलेल्या टोपीच्या माध्यमातून पोलिसांनी या खुनाचा गुन्हा उघड केलाय। उन्हाळी सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत। पहिल्याच दिवशी महापालिकेतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुलांना जवळजवळ 3 लाख मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप केले जाणार आहे। अयोध्येत आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याची शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर अयोध्येत झळकले आहेत। राज्यभरातून शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत। पाचपाखाडी येथील एका इमारतीच्या 5व्या मजल्यावरून पडून 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे। या प्रकरणाची नौपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्ररूपी विचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास शहर मनसे पदाधिकाऱ्यांकडून प्रारंभ झाला आहे। त्याची सुरुवात मनसेचे प्राबल्य असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघापासून झाली आहे। विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या चाकाखाली सापडून 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द भागात घडली आहे। अर्णव निकम असे मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे। जुहू समुद्रात पोहायला उतरलेले 4 तरुण वाहून गेल्याची घटना मंगळवारी घडली आहे। त्यातील एकाला जीवरक्षकाच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले, पण उर्वरित 3 जण मात्र अजून बेपत्ता आहेत। आयटक संलग्न तालुका शाखा आष्टी अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने 13 जूनला पंचायत समिती सभागृहात वार्षिक आमसभा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मिसरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। झटपट संवाद मध्ये वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 7276 3854। विश्रांतीनंतर झटपट संवाद मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। पेण तालुक्यातील टोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी जमिनी संपादित करण्यात येणार आहेत। या भूसंपादनाला येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून भूसंपादनाच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांचे खोटे संमतीपत्र बनवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे। हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत बीजेपी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी वक्तव्य करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून तमाम मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे मोरबा रोड स्टेट बँक ते तहसील कार्यालय माणगाव असा मुकमोर्चा काढण्यात आला। नावंडे स्टॉप ते केळवली स्टेशन या वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक न टाकल्यामुळे दररोज लहान मोठे अपघात होत होते, त्यामुळे येथे गतिरोधक आणि झेब्रा क्रॉसिंगची मागणी जगदीश आगेवली यांनी निवेदनाद्वारे केली होती। या निवेदनाची दखल घेत पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या पुढाकाराने गतिरोधक बसवण्यात आले। वटपौर्णिमेला जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून पत्नी वटवृक्षाला 7 फेऱ्या मारते, परंतु आधुनिक काळात महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते, त्यामुळे समानतेचे प्रतीक म्हणून पुरुषांनी देखील जन्मजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी वटवृक्षाला 7 फेऱ्या मारल्याचे दृश्य पुण्यामध्ये पाहायला मिळाले। अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे। आलिया आणि रणबीर या दोघांचा एकत्र हा पहिला चित्रपट आहे।
नुकतच या चित्रपटाचं भव्य दिव्य ट्रेलर समोर आलं असून ट्रेलर मध्ये अमिताभ बच्चन यांचा भारदस्त आवाज ऐकायला मिळतोय। वटपौर्णिमा हा सण देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची कत्तल करू नये असे आवाहन पर्यावरण प्रेमी पाटील आणि चौधरी कुटुंबातील महिलांनी केले आहे। नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर आणि जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी केली। माजी नगरसेवक किशोर पानसरे यांनी नगरसेवक पदाच्या कालावधीत विकासाची कंगणात 2 ते 3 कोटीचा निधी उपलब्ध करत विकास कामे केली आहेत। मोहनवाडीतील वाढती लोकवस्ती लक्षात घेत सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटार बांधणीच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा करत निधीची तरतूद नगरसेवक पदाचा कालावधी समाप्त होण्यापूर्वीच त्यांनी केली होती। मंगळवारी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। भाताचे कोठार म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख आहे। मोठ्या प्रमाणात भात पीक जिल्ह्यात घेतले जाते। जून महिन्यात भात पेरणीच्या कामात शेतकरी वर्ग व्यस्त असतो। यंदा पाऊस लवकर पडणार असा अंदाज वर्तवला असताना प्रत्यक्षात मान्सूनने शेतकऱ्यांना चांगलीच प्रतीक्षा करायला लावली आहे। जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलाला अधिक गतिमान करण्यासाठी पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन अद्ययावत वाहने सामील झाली आहेत। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 3,71,38,000 निधी उपलब्ध झाला असून 42 वाहने दाखल झाली आहेत। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहराकडून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि नातेवाईकांना मिष्टान्न भोजन तसेच फळांचे वाटप करण्यात आले। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांवर गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवावे आणि त्यांच्यावर UAPA NSA सारखे गुन्हे दाखल करावे यासाठी मिरजेत संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। झटपट संवाद मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तोपर्यंत नमस्कार।